आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी, तुम्ही बघू शकता। तर आता मी बारीक कशी कापून घेतलेली आहे, याची साल काढून घ्यायची आहे। आणि ही मी पूर्ण, आता ही बघा, बघू शकता तुम्ही, मी पूर्ण बारीक चिरून घेतलेली आहे। आणि आता आपण हिला धुवून घेऊया। त्या दुधी भोपळ्याला मी चांगलं धुवून घेतलंय, दोनदा धुवून घेतलंय मी। तर चला तर मग आता आपण भाजी बनवायला लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट आहे, हा माझा घरगुती मसाला आहे जो मालवणी मसाला आहे। त्यानंतर इथे मी धनिया पावडर घेतलेली आहे, हळद आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता तिला पण मी बारीक कापून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी वाटप करून घेतलेलं आहे। आज आपण वाटपाची भाजी बनवणार आहोत, त्यासाठी मी हे वाटप काढून घेतलेलं आहे। यात मी खोबरं आणि कांदा भाजून घेऊन त्याचं वाटप केलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेल। इथे मी राई घेतलेली आहे एक चमचा, इथे मी जिरा घेतलेला आहे एक चमचा, हा गरम मसाला आहे। आणि इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, ते मी काळे वाटाणे घेतले। तर मी दुधी भोपळ्याची भाजी ही काळे वाटाणे घालून करणार आहे। तर चला तर मग आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा फ्रेंड्स, आता मी गॅस पेटवून घेते। तर हे बघा, आता आपली कढई चांगली तापलेली आहे। तर मी आता यात तेल घालून घेते। त्यानंतर यात मी एक चमचा राई घेतली होती, ती घालून घेते। राई चांगली फडफडली की त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता राई आपली चांगली फडफडते आहे। तर यात मी जिरं घालून घेते। जिरंही चांगलं फुललं पाहिजे। गॅस आपल्याला स्लो करायचा आहे फ्रेंड्स। त्यानंतर मी कढीपत्ता घालून घेते। बघू शकता तुम्ही, आता हा जो मी एक बारीक चिरलेला कांदा होता तो घालून घेते। कांदा थोडा ब्राऊन झाला की त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। आता आपला हा कांदा थोडा ब्राऊन झाला आहे, त्यात मी आता टोमॅटो जो एक कापून घेतला होता तो घालून घेते। चांगलं ढवळून घ्या। आता आपल्याला काय करायचं, कांदा आणि टोमॅटो थोडा मऊ व्हायला पाहिजे, त्यासाठी मी यात हे बघा इतकंसं मीठ घालून घेते। फक्त चिमूटभर मीठ घातलंय मी, हां मस्त वाटलंय। त्यानंतर याला मी 2 मिनटं मी झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आपला कांदा टोमॅटो एकदम मऊ होईल। तर हे बघा फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला कांदा टोमॅटो बरोबर असा बारीक मऊ झालेला आहे। आता यात मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि हे बघा एक चमचा ही अद्रक लसूण पेस्ट आहे, हे घालून आणि आता आपण हे जे वाटप केलं होतं हे घालून घेणार आहोत। ढवळून घ्या पुन्हा। आता यात मी थोडस पाणी घालते।
खरंच ही अशा प्रकारे आहे ना रेसिपी, नक्की घरी ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। तर हे बघा, आता आपलं हे वाटप सुद्धा शिजतंय व्यवस्थित। तर यात मी थोडीशी हळद घालून घेते, मालवणी मसाला आहे तो घालून घेते, 2 चमचे घालणार आहे। आपल्याला 1 चमचा धनिया पावडर घालायची आहे आणि 1 चमचा गरम मसाला पावडर। त्यानंतर आपण हे पूर्ण मिक्स करून घेऊया। पुन्हा मी यात थोडं पाणी घालते, जे काळे वाटाणे मी घेतले होते ते घालून घेणार आहोत। आता मी यात थोडं पाणी घालून घेते, कारण खूप घट्ट होतं आपलं हे, तर मी आता यात पाणी घालून घेतलंय थोडं। तुम्हाला जितकं हवं तितकं तुम्ही पाणी घाला। त्यानंतर भोपळा आहे हा घालून घेते मी। आणि आता आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। फास्ट गॅस करा, पुन्हा मिक्स करून घेते। आता आपल्याला 10 मिनिटं असंच हे शिजू द्यायचं आहे, ते 2-2 मिनिटाला चेक करा, ठीक आहे। आता झाकण लावून घेते। आता आपली 10 मिनिटं झाली आहेत, तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजते। तर आता आपल्याला यात मीठ घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, आपण आधी मीठ घातलं होतं थोडं, तर मी आता थोडंसं मीठ घालणार आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालते मी, आणि आता ढवळून घ्या। आणि आता आपल्याला या भाजीला पूर्ण सुकवायचं आहे। तुम्हाला जर थोडी ग्रेव्ही ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता, आता मला याला थोडी ग्रेव्ही ठेवायची आहे तर मी हिला थोडंसं सुकवणार आहे। तर मी पूर्ण भाजी रेडी झाली की तुम्हाला मी दाखवते। हे बघा, अशा प्रकारे आता माझी भाजी बनवून झालेली आहे।